राष्ट्रीय विणकर सेवा संघ मार्फत भिवंडी प्रांताधिकारी यांना निवेदन। विणकर सेवा संघटना गेल्या 9 वर्षापासून विणकरांचे प्रलंबित अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। आज राष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यातील पदाधिकारी एकत्र येऊन तेथील जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे। त्याचप्रकारे आज भिवंडी शहरातील प्रांताधिकारी अमित सानप यांना भोगा सुदर्शन कल्याण भूमेश गुंडला दामोदर गोवर्धन चौके सिरमल श्रीनिवास असे पदाधिकारी यांनी जाऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत आणि चर्चाही केली आणि त्यांच्या चर्चेचा ऐकून ते लवकरात लवकर समस्याचा हल करण्यात येईल असे आश्वासन दिलं। चला पाहूया या कार्यक्रमाची झलक। राष्ट्रीय विणकर सेवा संघामार्फत आज 6/10/2023 रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एकत्रित एका दिवशी विविध मागण्यासंदर्भात विणकरांच्या मागण्यासंदर्भात SBCच्या मागण्यासंदर्भात आम्ही मागणीचं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। भिवंडी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली की विषय जरा जातीने हाताळला पाहिजे। त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही योग्य ते कारवाई निश्चित करू। राष्ट्रीय विणकर दिवस आहे, राज्यभरात काही ठिकाणी विणकर दिवस साजरा करतात। हे विणकर बोललं तर पद्मशाली समाजांचा मोठा महत्त्व मानले जातात। त्याचप्रकारे गेल्या अनेक वर्षापासून SBCचे बरेच समस्या आहे, त्याकरिता आता राष्ट्रीय विणकर सेवा संघ म्हणून पुढे येऊन आणि महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे। तसेच काही पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आमचे भिवंडीचे प्रतिनिधी भोगा सुदर्शन आणि समाज कल्याण भूमेश गोवर्धन चौकी SBC आणि मी स्वतःहून येऊन इकडे भिवंडी शहरातील प्रांताधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे आणि विशेष मागास प्रवर्गामध्ये जे काय अडचणी येतात त्या समस्यांच्या दूर करण्याची आम्ही मागणी केली आहे, चर्चाही केली। तर त्यांनी आश्वासन दिलं आहे की त्यांचा पूर्ण सखोल चौकशी करून ते लवकरात लवकर आम्ही हल करण्याचा प्रयत्न